एक्सरसाइज 4.1 डिटरमिनेंट एंड मैट्रिसेस क्लास 11 चा स्टार्ट केलेला आहे. एक्सरसाइज 4.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे ज्यामध्ये 4 क्वेश्चन सॉल्व करायचे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे फाइंड द वैल्यू ऑफ डिटरमिनेंट. डिटरमिनेंट ची वैल्यू फाइंड आउट करायची आहे. तर पहिला क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आपण ज्यामध्ये डिटरमिनेंट ची वैल्यू फाइंड आउट करायची आहे. डिटरमिनेंट दिलेला आहे 2 -4 -7 आणि -15. जेव्हा डिटर्मिनंट आपण सॉल्व करतो त्यावेळेस काय करतो असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजेच 2 × -15 मधात -4 × 7. 2 × 15 = 30 + × − - हा मायनस आणि हा मायनस प्लस. 4 × 7 = 28 -30 + 28 तर -2 झालं. डिटर्मिनंट सॉल्व काहीच डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. पहिला क्वेश्चन झाला त्यातला सॉल्व. दुसरा ज्यामध्ये डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे, 2 × 1 मधले एलिमेंट, सेकंड रो मध्ये 4 − -i. ठीक आहे, याला सॉल्व करत असताना 2 × i 2 + −i² −4 × 3 −2 ची व्हॅल्यू. आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 तर हा मायनस आणि हा मायनस. 4 × 3 = 12 −+2 − 12 म्हणजेच −10. अशा प्रकारे हा दुसरा सुद्धा क्वेश्चन त्यातला सॉल्व झाला ज्यामध्ये डिटर्मिनंट आपण सॉल्व केला. हा आयोटा कॉम्प्लेक्स नंबर मधला आहे जो आपला पार्ट 2 चा पहिला चॅप्टर आहे त्यामधला. ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट आहे. आपण काल पाहिलं होतं ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात. तर त्यामध्ये पहिल्या रो मधले एलिमेंट तर दुसऱ्या रो मधले एलिमेंट आहे. दुसऱ्या रो मधले एलिमेंट आता याला सॉल्व करत असताना 3 रो 3 कॉलम आहे. ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट आहे. याला सॉल्व करत असताना मी सांगितले होते मेथड, सगळ्यात पहिले 3 घ्यायचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर उरलेले एलिमेंट 1 × 1 = 1 मायनस हा मायनस आणि हा प्लस मायनस. 2 × 3 = 6 म्हणजे −6 मायनस हा −4. फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करा, उरलेले एलिमेंट 1 × 1 = 1 फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 1 = 1 −4 + 5. फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा, 3 × 1 = 3 −2. 3 × 1 −−+6 −−+4 1 + 4 +5. 3 × 2 = 1 3. 6 + 1 = 7 +4 4 + 1 = 5 +5 7 × 3 = 21 +20 + 5 means 20 + 21 = 41 41 + 5 = 46. अशा प्रकारे हा थर्ड वाला क्वेश्चन पण झाला सॉल्व. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे. फोर्थ नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला अल्फाबेट्स दिलेले आहे. ए फर्स्ट रो मध्ये ए एच जी, सेकंड रो मध्ये एच बी आणि एफ, थर्ड रो मध्ये जी एफ सी. याला आपण सॉल्व करताना तेच मेथड, फर्स्ट एलिमेंट घेतल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट, बी सी −f × f² −h, फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट, एच सी −gf प्लस जी घेतल्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट, एच एफ −gb किंवा bg. याच्यासमोर आणखी आपण काय करू शकतो तर या एन मल्टीप्लाय करू. एन मल्टीप्लाय केलं तर ए बी सी −af² −h² c −+hgf + gf gh f −g² b. या टाईपमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आणखी नेक्स्ट मध्ये HGF 2 वेळा आहे तर ते 2 वेळा ए बी सी, एफ स्क्वेअर नाही आहे, −af² −h² c +2 gh f −g² b. अशा प्रकारे हा सॉल्व्ह करून याचा आन्सर आपण फाइंड आउट करू शकतो. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x डिटर्मिनंट सॉल्व करून इफ. तर पहिला क्वेश्चन आहे त्यातला ज्यामध्ये डिटर्मिनंट दिलेला आहे x² −x+1. इकडे दिलेला x+1 हा एक एलिमेंट, हा एक एलिमेंट, त्याच्यानंतर x+1 हा एक एलिमेंट आणि इकडे दिलेला आहे x+1 = 0. आता = 0 दिलेला आहे त्यामुळे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढताना जास्त डिफिकल्ट येणार नाही. आता डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतो, हा याच्यासोबत हा याच्यासोबत. तर सरळ सरळ x² −x+1 याच्यासोबत x+1 मल्टीप्लाय मायनस या दोघांचं मल्टीप्लाय x+1 × x+1 = 0. आता x याला मल्टीप्लाय होईल तर x × x² −x+1 +1 ने मल्टीप्लाय करू. x² −x+1 मायनस मध्ये x+1 चा होल स्क्वेअर = 0.
एक्स ने मल्टीप्लाय केलं एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स, वन ने मल्टीप्लाय केलं एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन मायनस ए प्लस बी इट्स कम्प्लीट होल स्क्वेअरचा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर काय होईल, ए स्क्वेअर प्लस टू ए बी म्हणजे टू एक्स प्लस वनचा स्क्वेअर वन इज इक्वल्स टू झिरो, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल एक्स क्यूब प्लस वन मायनस एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस वन इज इक्वल्स टू झिरो, प्लस वन मायनस वन ऑल्सो कॅन्सल, आता उरलं काय एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स इज इक्वल्स टू झिरो. तर याला आपण सॉल्व्ह करू शकतो आणि याला सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर याला सॉल्व्ह करत असताना एक्स सगळ्या ठिकाणाहून कॉमन काढू शकतो, एक्स जर कॉमन काढला एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस टू इज इक्वल्स टू झिरो, हा एक्स इकडे गेला डिवाइड होईल म्हणजेच काय एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस टू इज इक्वल्स टू झिरो, मायनस टूचे फॅक्टर पाडू शकतो आपण, मायनस टूचे फॅक्टर असे पाडायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन मायनस टू आणि ऍडिशन आली पाहिजे मायनस वन, मायनस टू आणि वन ऍडिशन येते मायनस वन म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस एक्स मायनस टू इज इक्वल्स टू झिरो, एक्स एक्स मायनस टू फॅक्टरायझेशन मेथड आणि वन काढल्यावर एक्स मायनस टू, एक्स मायनस टू एका ब्रॅकेटमध्ये आणि एक्स प्लस वन एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल्स टू झिरो म्हणजेच काय एक्स इज इक्वल्स टू टू ऑर एक्स इज इक्वल्स टू मायनस वन. तर ह्या व्हॅल्यू आपण इथं सॉल्व्ह करून एक्सच्या व्हॅल्यू सांगू शकतो, या दोन व्हॅल्यू एक्सच्या येतात. अशा प्रकारे आणखी क्वेश्चन आहे यामध्ये दुसरा, तो पण सॉल्व्ह करूया आणि त्याची पण व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सेकंड क्वेश्चनमध्ये डिटर्मिनंट दिलेला आहे एक्स मायनस वन टू, त्याच्यानंतर टू एक्स, टू एक्स वन मायनस थ्री आणि थ्री मायनस फोर आणि फाईव्ह इज इक्वल्स टू ट्वेंटी नाईन. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायच्या, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना ऑर्डर थ्रीचा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतात हे आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे, तेच मेथड यूज करून आपण सॉल्व्ह करूया. एक्स घेतल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा, फाईव्ह मायनस हा मायनस मायनस प्लस ट्वेल्व मायनस मायनस वन, फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करा, टेन एक्स प्लस नाईन प्लस टू घेतल्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट, मायनस एट एक्स मायनस थ्री इज इक्वल्स टू ट्वेंटी नाईन. आता काय करायचं, सॉल्व्ह करायचं. एक्स फाईव्ह मधून गेले तर मायनस सेवन हा मायनस मायनस प्लस, टेन एक्स प्लस नाईन प्लस टू मायनस एट एक्स मायनस थ्री इज इक्वल्स टू ट्वेंटी नाईन, मायनस सेवन एक्स वन ने जर केलं तर टेन एक्स प्लस नाईन, टू ने जर केलं मायनस सिक्सटीन एक्स मायनस सिक्स इज इक्वल्स टू ट्वेंटी नाईन. आता काय करायचं, एक्स एक्स वाल्या टर्म जर पाहिल्या तर इथं कॅल्क्युलेशन केलं तर थ्री एक्स नाईन मायनस सिक्स प्लस थ्री आणि हा मायनस सिक्सटीन, मायनस सिक्सटीन प्लस थ्री इज इक्वल्स टू ट्वेंटी नाईन, हे झाले मायनस थर्टीन एक्स, हा थ्री तिकडे गेल्यावर मायनस म्हणजेच ट्वेंटी नाईन मायनस थ्री, मायनस थर्टीन एक्स इज इक्वल्स टू ट्वेंटी सिक्स, एक्स इज इक्वल्स टू ट्वेंटी सिक्स अपॉन मायनस थर्टीन, एक्सची व्हॅल्यू येईल मायनस टू. कारण की डिवाईड जर केलं थर्टीन वन जा थर्टीन, थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स, तर अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर थ्री मध्ये एक्स अँड वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. डिटर्मिनंट दिलेला आहे फोर आयोटा, फर्स्ट रो मध्ये आयोटा क्यूब आणि टू आयोटा, त्याच्यानंतर वन थ्री आयोटा स्क्वेअर, त्याच्यानंतर फोर, थर्ड रो मध्ये फाईव्ह मायनस थ्री आणि आयोटा इज इक्वल्स टू इक्वॅलिटी ऑफ डिटर्मिनंट एक्स प्लस आयोटा वाय, आणि एक्स अँड वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे आयोटा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस वन. तर सिम्पल जसं आपण सॉल्व्ह करत असतो तसंच, फर्स्ट एलिमेंट घेतला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा, थ्री आयोटा क्यूब मायनस मायनस प्लस ट्वेल्व, कारण की हा मायनस आणि इथला मायनस प्लस होऊन जाईल हा ट्वेल्व, मायनस आयोटा क्यूब, फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट, आयोटा मायनस ट्वेंटी प्लस टू आयोटा, फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट, मायनस थ्री मायनस फाईव्ह थ्री जर फिफ्टीन आयोटा स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय आयोटा वाय. ठीक आहे, आता काय आयोटानी मल्टीप्लाय, फोर थ्री जा ट्वेल्व आयोटाचा पॉवर फोर प्लस फोर ट्वेल्व फोर जा फोर्टी एट आयोटा, मायनस जर केलं मायनस आयोटाचा पॉवर फोर मायनस मायनस प्लस ट्वेंटी आयोटा क्यूब, टू न जर प्लस मायनस मायनस टू थ्री जा सिक्स आयोटा मायनस प्लस इंटू मायनस मायनस फिफ्टीन टू जा थर्टी आयोटाचा क्यूब
इज इक्वल्स टू एक्स प्लस आयोटा वाय. ठीक है, जिथे पावर फोर है त्याला आपण लिहू शकतो स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजेच काय 12 आयोटा इंटू आयोटा स्क्वेअर इंटू आयोटा स्क्वेअर म्हणजेच आयोटा स्क्वेअर इंटू आयोटा स्क्वेअर प्लस 48 आयोटा मायनस आयोटा स्क्वेअर आयोटा स्क्वेअर प्लस 20 आयोटा स्क्वेअर इंटू आयोटा मायनस 6 आयोटा मायनस 30 आयोटा स्क्वेअर इंटू आयोटा इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. ठीक है, आता सॉल्व करत असताना आयोटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे आय स्क्वेअरची मायनस 1 12 इंटू मायनस 1 इंटू मायनस 1 प्लस 48 आयोटा मायनस मायनस 1 आणि मायनस 1 प्लस 20 मायनस 1 इंटू आयोटा मायनस 6 आय मायनस 30 मायनस 1 इंटू आयोटा इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. मायनस मायनस प्लस हा झाला 12 प्लस 48 आयोटा मायनस हा मायनस मायनस प्लस म्हणजे 1 झाला हा झाला मायनस 20 आयोटा मायनस 6 आयोटा जसे तसं मायनस मायनस प्लस 30 आयोटा इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. कारण की हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल प्लस 30 आणि आयोटा जच्चा तसा कारण की आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केलेली आहे तिथं मायनस 1 आणि क्यूबला आपण स्प्लिट करू शकतो पॉवर 4 ला स्प्लिट करू शकतो तर स्प्लिट केलं. आता नंबर पहा 48 आयोटा मायनस 20 आयोटा मायनस 6 हा झाला मायनस 26 आणि प्लस 30 मायनस 26 प्लस 30 म्हणजे झाले 4 12 मधून 1 गेला तर 11 प्लस 48 आयोटा 26 प्लस 4 म्हणजे मायनस 26 प्लस 30 म्हणजे प्लस 4 आयोटा इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. हे किती झाले 52 11 प्लस 52 आयोटा इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. कम्पेअर जर केला आपण तर कम्पेअर केल्यानंतर इक्वॅलिटीनुसार कम्पेअर जर केला एक्सची व्हॅल्यू 11 आणि वायची व्हॅल्यू 52 दोन्ही व्हॅल्यू होतात मग क्लिअर. अशा प्रकारे हा क्वेश्चन जर सॉल्व केला तर आपल्याला मिळतो एक्स आणि वायच्या व्हॅल्यू.